पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून साटेली आवाडे येथील दफनभूमीतील इमारत आणि भेडशी येथील जुन्या रस्त्याचे डांबरीकरण व मोरीचे बांधकाम याचे भूमिपूजन करण्यात आले साटेली आवाडे येथील मुस्लिम समाज बांधवांच्या दफनभूमीतील नियोजित बहुउपयोगी इमारतीचे भूमिपूजन आणि भेडशी येथील रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून दोन्ही कामे करण्यात येणार आहेत साटेली आवाडे येथील दफनभूमीत दफन संस्कारा आधी आवश्यक ते धार्मिक विधी करण्यासाठी इमारतीची गरज होती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता त्या पार्श्वभूमीवर त्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन झाले शिवसेनेने तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी श्रीफळ वाढवून तर साटेली भेडशीचे सरपंच नामदेव धरणे इसाक बेग आदींनी कुदळ मारून कामाचे भूमिपूजन केले यावेळी अब्दुल गनी खतीब नुरुद्दीन सय्यद अबू बकर शौकत सय्यद इस्माईल शाह मोहम्मद शेख रशीद सय्यद बाबा खतीब आदी उपस्थित होते त्यानंतर भेडशी येथील जुन्या रस्त्याचे डांबरीकरण व मोरीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने त्या भूमिपूजन करण्यात आले कुदळ मारून गाराणे घालून व श्रीफळ वाढवून सरपंच नामदेव धरणे व भेडशी ग्रामस्थांनी कामाचा प्रारंभ केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत देऊलकर बाबा टोपले नंदू टोपले दादा टोपले पांडुरंग नाईक भगवान गवस बाळुरावळ आणि भेडशीतील ग्रामस्थ उपस्थित होते प्रभाकर धुरी कोकण नाव डोळामार्ग